नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे की मूर्खांना इग्नोर करायला शिका आणि तुमचा अभ्यास सुरू ठेवा। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक घेण्यामागचं सरांचं काय कारण असेल किंवा त्या ठिकाणी आता पदभरतीची जो तो वाट बघत असताना मध्येच हा टॉपिक सरांनी का घेतला असा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना पडलेला असेल आणि त्याचंच उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा होतं असं की तुम्ही यू पी एस सीचा अभ्यास करणारे असाल, एम पी एस सीचा अभ्यास करणारे असाल, सरळ सेवा पदभरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल, तर बऱ्याच वेळेला होतं काय की आपल्या आजूबाजूला असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊन जातं की आता स्पर्धा परीक्षांचं काही खरं नाही, किंबहुना आता जाहिराती त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत, आता शासन देखील त्या ठिकाणी पुढच्याच वर्षी जाहिराती काढणार वगैरे, असा एक ट्रेंड किंवा असं एक वातावरण आपल्या अवतीभोवती त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं। याचबरोबर बरेचसे विद्यार्थी मित्र, आता मी बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना सांगतो, गेल्या 1-2 वर्षापासून सांगत आलेलो आहे की मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास सुरूच ठेवा, काही ना काही त्या ठिकाणी आपल्या मेहनतीचं जे फळ आहे काही ना काही आपल्या पदरी निश्चितपणे पडेल। मग बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं कमेंट मी बघतो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे व्हॉट्सअप मेसेजेस मी बघतो, मग त्या ठिकाणी हे लोक म्हणतात असं की सर, आम्ही गेल्या 2 वर्षापासून तुमचं हेच ऐकत आहोत की जाहिराती येणार येणार येणार, किंबहुना आम्ही गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करून करून कंटाळलो। म्हणजे मित्रांनो, ही कमेंट वाचून तर मला अतिशय हसू आलं की बा, अभ्यास करून आता आम्ही कंटाळलो, म्हणजे असं झालं की जगातला या व्यक्तीचा सगळा अभ्यास झाला आणि यू पी एस सी वगैरे सगळ्या परीक्षा मी देऊ शकतो असा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स या कमेंट करणाऱ्या विद्यार्थ्याला वगैरे आलेलं आहे असं मला थोडंसं वाटलं। परंतु मित्रांनो, तुम्ही अभ्यास करून कंटाळलेला असाल तर मग फक्त तलाठी पदभरती डोळ्यासमोर तुम्ही का ठेवली, किंबहुना जिल्हा परिषद पदभरती तुम्ही डोळ्यासमोर का ठेवली? तुम्हाला जर तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे आजमावून पाहायचं असेल तर या वर्षभरामध्ये घ्या किंवा गेल्या वर्षभरामध्ये भरपूर जाहिराती निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या जाहिराती असतील, त्याच्यामध्ये एम पी एस सीच्या जाहिराती असतील, आणि खरोखर जर तुमचा जास्तच अभ्यास झालेला असेल तर माझा सल्ला या जास्त अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांना एकच असेल की तुम्ही यू पी एस सीमध्ये का ट्राय करत नाही। कारण विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचा आवाका जर बघितलं तर असं नाही की माझा आता संपूर्ण अभ्यास तयार आहे झालेला आहे आणि एकदा मी त्या ठिकाणी परीक्षा देऊन कधी तलाठी होतो, जेड पीमध्ये सिलेक्ट होतो असं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना झालेलं असेल। परंतु मित्रांनो, लहान भावंड म्हणून तुम्हाला एक निश्चितपणे सांगेल की स्पर्धा परीक्षेमध्ये विषय असा आहे की आवाका मोठा असल्यामुळे अभ्यास कधीच पूर्ण होत नाही, किंवा असं म्हणू नका की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि आता मला अभ्यासाचा कंटाळा आलेला आहे। जर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा झालेला असेल आणि येत असेल तर निश्चितपणे मित्रांनो, त्या ठिकाणी तुमच्यामधला पेशन्स हा संपलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी पेशन्स हा गुण फार फार महत्त्वाचा आहे। या पेशन्सला टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। आता बरेचसे विद्यार्थी मित्र मला कमेंटद्वारे सांगत असतात की सर, तुमचे व्हिडिओज खूप मोटिवेशनल असतात, आम्हाला खूप प्रेरणा मिळते वगैरे, तर त्यांचे निश्चितपणे आभार मानतो। परंतु काही इम्पेशंट लोकसुद्धा आहेत आपल्या सबस्क्रायबर्समध्ये, ते कमेंटद्वारे सांगतात की सर, काय तुम्हाला काहीच माहिती नसतं आणि सर, तुम्ही आम्हाला मिसगाईड करत आहात वगैरे, अशा पद्धतीच्या कमेंटसुद्धा आहेत। तर त्या लोकांकडे, म्हणजे आजच्या टॉपिकचं नावच मित्रांनो ते आहे की मूर्खांकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आपल्या अभ्यासावर फोकस करा। त्यामुळे मित्रांनो, अशा निगेटिव्ह गोष्टींना किंवा निगेटिव्ह व्यक्तींना आपण निग्लेक्ट केलं पाहिजे किंवा इग्नोर करता आलं पाहिजे अशा लोकांना। कारण मित्रांनो, होतं असं की जेव्हा आपण एखादं ध्येय त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवत असतो तर जे काही निगेटिव्ह लोक आपल्या अवतीभोवती असतात किंवा निगेटिव्ह वातावरण, निगेटिव्ह विचार करणारे लोक असतात, तर अशा लोकांमुळे त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला खचायला होतं आणि आपल्या ध्येयावरचं जे काही लक्ष आपल्याला दिलं गेलं पाहिजे तर त्या ठिकाणी तेवढं लक्ष पुरेसं पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला अपयश येण्याची शक्यता वाढते। त्यामुळे मित्रांनो,
तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, UPSC MPSC विद्यार्थ्यांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे की मित्रांनो, आपल्या अवतीभोवती जर नकारात्मकतेचं वातावरण असेल किंवा आपला एखादा ग्रुप मेंबर नकारात्मक असेल तर त्याला इग्नोर करायला शिकणं फार फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की खेडेगावामध्ये सुद्धा कधी कधी सहजच लोक, ज्याला MPSC चं काही माहिती नाही, UPSC चं माहिती नाही तलाठी पदभरतीबाबत, ज्याने कधी अभ्यास केलेला नाही, तर असा व्यक्ती सुद्धा बोलून जातो की अरे MPSC मध्ये काही खरं नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये काही खरं नाही, तलाठी पदभरतीमध्ये काही खरं नाही. तर अशा मूर्खांना आपल्याला इग्नोर करता आलं पाहिजे किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे, तर आणि तरच आपला जो फर्मनेस आहे ध्येयाप्रती तर तो टिकून राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा मतित अर्थ एकच आहे की जाहिराती येऊ तेव्हा येऊ, तुम्ही फक्त, मी वारंवार एकच सांगतो की तलाठी भरतीलाच चिटकून राहू नका, झेडपी भरतीलाच चिटकून राहू नका. सायमल्टेनियसली तुमचा जर अभ्यास भरपूर झालेला असेल, चांगला झालेला असेल, तर इतर परीक्षासुद्धा देऊन बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा आवाका येईल की त्याच्यामध्ये अजून सुधारणा केली गेली पाहिजे का, किंवा अजून कोणत्या टॉपिकवर आपण भर दिला गेला पाहिजे, आपल्याकडून भर दिला गेला पाहिजे, या गोष्टी ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला इतर परीक्षासुद्धा देणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर असं म्हणत असाल की आता तलाठी पदभरती म्हणजे जेव्हा येईल तेव्हा, परंतु आता आम्हाला अभ्यासाचा कंटाळा आला वगैरे असं काही कोणी म्हणू नका, अभ्यास करत राहा. जर चांगला अभ्यास झालेला असेल तर माझं तुम्हाला सजेशन आहे की MPSC UPSC सुद्धा करत राहा. कदाचित तुम्ही तलाठी पदभरती डोळ्यासमोर ठेवली असेल, एखाद्या वेळेस तुम्हाला MPSC मधून कदाचित यश मिळून जाऊ शकतं, किंवा जर चांगला अभ्यास झालेला असेल तर UPSC मधून सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या मूर्खांकडे इग्नोर करणं शिका, लक्ष देऊ नका आणि तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.